तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपण सातत्यानं सिडको किंवा म्हाडा संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात, प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत असतो. आणि आपल्याला माहिती आहे की मागच्या रविवारी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता, त्याचे जे काही व्हॉट्सअपला पत्र व्हायरल झालं होतं, त्या पत्राच्या संदर्भात अनेक कमेंट्स आपल्याला आल्या होत्या. अनेकांनी प्रश्न केले होते याच्या संदर्भात की नेमकं काय प्रकार आहे, काय आहे, लॉटरी जाहीर झाली का, किंवा खरंच हे सगळं आहे ते खरं आहे का, सत्य आहे का. तर त्याच्यावरती आपण एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, मोठा व्हिडिओ, पण त्याच्यावरती आपण सगळ्या गोष्टीवरती डिस्कशन केलेलं आहे. पण त्याच पत्रासंदर्भात किंवा ज्या काही अफवा पसरवल्या जात आहेत समाज माध्यमावरती सिडकोच्या लॉटरी संदर्भात, त्याच अनुषंगाने सिडकोने एक प्रेस नोट रिलीज केलेली आहे आणि त्याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, आपण पाहिलं की जे काही पत्र व्हायरल झालं होतं त्या पत्रामध्ये जे काही सिडकोची अपकमिंग लॉटरी आहे त्याच्या लॉटरीच्या संदर्भात काही प्रश्न केले होते, काही माहिती दिली होती की 15 ऑगस्ट 2024 रोजी नवीन सिडकोची लॉटरी जाहीर होणार आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घरे येणार आहेत आणि ते आपण सुद्धा सातत्यानं जे काही अपडेट आपल्याला मिळतात त्या अपडेटच्या अनुषंगाने माहिती पाहतोय. पण आता सिडकोने एक महत्त्वाचं पत्र रिलीज केलेलं आहे, त्याच्यामध्ये काही बाबींचा खुलासा त्यांनी केलेला आहे. म्हणजे ही जी काही प्रेस नोट आहे अधिकृत आहे, कारण जे पत्र व्हायरल झालं होतं त्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की हे सिडकोचं अधिकृत पत्र नाही आहे, अशी कुठलीच योजना सध्या तरी आलेली नाही आहे आणि येणार आहे पण सध्या तरी जाहीर झालेली नाही आहे. त्याच्यामुळं कुणीही कुणाला पैसे देऊ नका, पैशाचा व्यवहार करू नका, किंवा सिडकोच्या योजनेत मी घर मिळवून देतो असे काही एजंट आहेत त्यांच्यापासून सावध राहा, असं आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. आता सिडकोने जी काही प्रेस नोट रिलीज केलेली आहे ती नेमकं काय आहे हे आपण पहिलं पाहूया. मी तुम्हाला काही महत्त्वाच्या बाबी वाचून दाखवू. तर याच्यामध्ये मित्रांनो, सिडको महामंडळाच्या गृहनिर्माण योजनेसंदर्भात पसरवण्यात येत असलेल्या अफवांना बळी पडू नका, सिडकोचे आवाहन. सिडको महामंडळामार्फत नवी मुंबईतील विविध ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सदनिका बांधण्यात येत आहेत. सदर सदनिकांच्या विक्रीसाठीची गृहनिर्माण योजना अद्याप सिडकोमार्फत सादर करण्यात आलेली नाही, परंतु काही सामाजिक माध्यमांद्वारे सिडको महागृहनिर्माण योजनेसंदर्भात जनतेमध्ये चुकीची माहिती प्रसारित होत असल्याचे निदर्शनास येत आहे. सिडको महामंडळाने या सदनिकांच्या विक्रीसाठी कोणत्याही सेवा केंद्र, अतिशय महत्त्वाचं आहे, सेवा केंद्र अथवा एजन्सीची नेमणूक केलेली नाही. याबाबत खाजगी व्यक्ती किंवा संस्था यांच्यामार्फत पसरविण्यात येत असणाऱ्या किंवा येणाऱ्या खोट्या व चुकीच्या जाहिराती, योजना, बातम्या यांना बळी पडू नये. कारण यांनी सांगितलं की कुठलाच एजंट कुठल्या एजन्सीची नेमणूक करण्यात आलेली नाही, कुठल्याही म्हणजे संस्थेची नेमणूक करण्यात आलेली नाही आणि ज्या काही जाहिराती, योजना, बातम्या तुम्हाला मिळतात त्या बातम्यापासून सावध राहावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. अशा अफवानं बळी पडून फसवणूक झाल्यास त्या सिडको जबाबदार राहणार नाही, अतिशय महत्त्वाचं आहे, याची कृपया सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. आम्ही सुद्धा त्या व्हिडिओमध्ये सांगितलं मित्रांनो की अशा प्रकारची फसवणूक तुमची होऊ शकते, म्हणून कुठल्याही व्यक्तीशी कुठलाही आर्थिक व्यवहार करू नका, कोणाकडे सुद्धा तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट्स सादर करू नका, जमा करून देऊ नका, असं मी सुद्धा त्या व्हिडिओमध्ये आवर्जून सांगितलेलं आहे. तसेच अशा प्रकारच्या खोट्या बातम्या अथवा माहिती निदर्शनास आल्यास जनतेने कृपया सिडकोच्या दक्षता विभाग, 6वा मजला, सिडको भवन यांच्याकडे लेखी तक्रार करावी. तसेच सिडकोमार्फत जाहीर करण्यात येणाऱ्या योजनेबाबत अधिकची माहिती हवी असल्यास किंवा योजनेत अर्ज दाखल करण्यात अडचणी येत असतील तर त्याचे निराकरण करण्यासाठी लोकांनी निवारा केंद्र, 7वा मजला, बेलापूर रेल्वे स्थानक नवी मुंबई किंवा पणन गृहनिर्माण विभाग, 3रा मजला, रायगड भवन, CBD बेलापूर नवी मुंबई येथे प्रत्यक्ष भेट द्यावी अशी एक विनंती करण्यात आलेली आहे. हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो, कारण अनेकदा आपल्याला कमेंट्स येतात की सर सिडकोकडून आम्हाला प्रॉपर माहिती मिळत नाही आहे, ते फोनवरती माहिती सांगत नाही आहेत, किंवा आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला प्रॉपरली गायडन्स होत नाही की गायडन्स मिळत नाही आहे आणि याच कारणामुळे कुठेतरी हे जे कोणी अर्जदार आहेत ते इतरत्र वळण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आता सिडकोने एक अतिशय महत्त्वाची बाब सांगितली मित्रांनो, ते तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे की जर तुम्हाला काही माहिती हवी असल्यास जे काही सिडको निवारा केंद्र आहे 7वा मजला तिथे तुम्ही नक्कीच जाऊन अपकमिंग सिडकोच्या लॉटरी संदर्भात माहिती पाहू शकता. म्हणजे तुम्हाला एजंटवरती किंवा संस्थेवरती डिपेंड राहण्याची गरज पडणार नाही किंवा खोट्या जाहिरातींना, खोट्या बातम्यांना बळी पडण्याची गरज पडणार नाही. त्याशिवाय तुम्ही मार्केटिंग जे काही दक्षता विभाग आहे सिडकोचा त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही जर अशी फसवणूक झाली असेल तर नक्कीच तुम्ही तशी लेखी तक्रार देऊ शकता. आणि म्हणून हे जे काही प्रसिद्धी पत्रक आहे जे सिडकोच्या लाटेच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचं मानलं जातं.
त्याच्यात असं सांगितलं मित्रांनो की सिडकोची कुठलीच योजना अद्यापही जाहीर झालेली नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून अपकमिंग ज्या काही योजना असतील त्या योजनेसंदर्भात जर कोणी तुमच्याकडे पैशाची मागणी करत असेल तर नक्कीच तुम्ही अशा योजनेपासून किंवा अशा लोकांपासून नक्कीच सावध राहा, जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद.